राज्यातील परतीच्या पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय कृषी मंत्री यांनी केलेल्या वक्तव्यामुळे शेतकरी अहवाल दिवस झालाय दरम्यान शेतकऱ्यांमध्ये मोठा रोष निर्माण झालाय राज्यात ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा अशी मागणी विरोधकांकडून सुरू असताना कृषी मंत्र्यांनी केलेलं उत्तर यामुळे शेतकरी नाराज झालेत नक्की ना कृषी मंत्री काय म्हणालेत ते आपण या व्हिडिओमध्ये जाणून घ्या नमस्कार मी स्वप्नील जाधव माय महानगरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे राज्यात महासत्तांतर झाल्यानंतर नवे कृषी मंत्री राज्याला मिळाले त्यांचं नाव म्हणजे अब्दुल सत्तार अब्दुल सत्तार हे राज्याचे नवे कृषी मंत्री असले तरी ते आता बांधावरती उतरले आहेत कारण आपण गेल्या काही दिवसांमधील जर पाहिलं आणि काही महिन्यांमधील जर पाहिलं यावर्षी म्हणजे दोन हजार बावीसमध्ये मध्ये जी अतिवृष्टी झाली ज्या नैसर्गिक आपत्त्या आल्या या नैसर्गिक आपत्तीमध्ये आणि आता पुन्हा परतीच्या पावसामुळे राज्यामध्ये हाहाकार घातला या परतीच्या पावसाने अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं यामध्ये मराठवाड्याच्या असतील विदर्भातील असतील कोकणमधील देखील असतील सर्वच भागातील शेतकरी यांचं नुकसान झालंय शेतीचं नुकसान झालंय दरम्यान हाताशी आलेल्या पिकांचं नुकसान झाल्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय मात्र या शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेतल्यानंतर विरोधी पक्षातील नेते असतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे असतील विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार असतील यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती आणि या शेतकऱ्यांना जाहीर मदत करण्यात यावी मोठ्यात मोठी मदत करण्यात यावी अशी मागणी केली होती मात्र शेतकऱ्यांच्या नुकसानीची पंचनामे केल्यानंतर त्यांना भरीव मदत देण्यात येईल अशा प्रकारचं आव्हान एकनाथ शिंदे यांनी केलं होतं राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जे मत आव्हान केलं होतं यानंतर राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार बांधावर पोचलेत औरंगाबादसह मराठवाड्यातील जालना बीड या जिल्ह्यांमध्ये पाहणी दौरा झाला दरम्यान कृषीमंत्री अब्दुल सत्तार हे गुडगावर पाण्यामध्ये उतरून शेतीची पाहणी करत होते मात्र जे काही ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विरोधकांकडून होते याला त्यांनी अशा प्रकारे एक वक्तव्य केलं की राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नाही अशा प्रकारचं त्यांनी वक्तव्य केलं होतं मात्र आज ते गुडगाभर पाण्यामध्ये उतरून शेतीची पाहणी करत असताना देखील त्यांना ओला दुष्काळ जाहीर करावा असं अद्यापही वाटत नाही मात्र जे काही नुकसान शेतकऱ्यांचं झालंय त्या नुकसानीची पाहणी के सुरू आहे सर्वच नेते बांधावर उतरून पाहणी करतायत राज्याचे सत्तांतर झाल्यानंतर राज्यात सत्तांतर झाल्यानंतर माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सुद्धा उद्या तेवीस आणि चोवीस ऑक्टोबर रोजी हे पाहणी दौरा करण्यासाठी जाणार आहेत बांधावर जाणार आहेत मुख्यमंत्री असताना त्यांनी सुद्धा पाहणी दौरा केला होता दरम्यान जग महाविकास आघाडी सरकार होतं त्यावेळी सुद्धा शेतकऱ्यांवरती आसमानी संकट बरसलं होतं त्यावेळी सुद्धा नैसर्गिक आपत्ती असतील तोकते चक्रीवाद असतील या सर्व चक्रीवाद दोन तीन चक्रवाद या सरकारच्या काळामध्ये झाले आणि यामध्ये शेतकऱ्यांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं मात्र महाविकास आघाडी सरकारमध्ये जी काही भरपाई शेतकऱ्यांना मिळायला हवी होती ती सुद्धा अल्प प्रमाणात मिळाली मात्र आता जे शिंदे फडणवीस सरकार सत्तेत आलंय त्यांनी सुद्धा भरीव मदत जाहीर केलेली आहे मात्र या शेतकऱ्यांपर्यंत ती मदत कधी पोहोचणार असा प्रश्न निर्माण झाला एकंदरीत पंधरा दिवसांमध्ये पंचनामे पूर्ण करून ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर मदत जाहीर करण्यात ता यावी त्याला शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदत जावी अशा प्रकारचे आदेश आहेत त्या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत मात्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची जी काही मागणी चहूबाजून या सरकारकडे करण्यात येते मात्र हे सरकार, सरकार चहूबाजून जे मागणी करण्यात येते त्यावरती कोणत्याही प्रकारे ठाम असा निर्णय घेताना दिसत नाही मात्र पंचनाम्यांवरती ते ठाम आहेत ज्या ठिकाणी ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालंय त्या ठिकाणी लवकरात लवकर वेगाने पंचनामे करून घेण्यात यावेत आणि त्या शेतकऱ्यांची मदत करण्यात यावी अशा प्रकारचे आदेश देण्यात आले अब्दुल सत्तार स्वतः कृषी मंत्री आहेत आणि ते स्वतः शेतकऱ्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी शेतकऱ्यांच्या शेतीच्या बांधावरती पोहोचले असले तरी ते ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी कोणती परिस्थिती राज्यात निर्माण झाली नसल्याचं म्हणतायत यावरून आता विरोधकांनी अब्दुल सत्तार यांच्यावरती टीकेचे बांध देखील सोडले शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी जी काय टीका केली आहे ती सुद्धा वाखाने आहे कारण जर आमदारांना तुम्ही खोके देत असाल तर शेतकऱ्यांना कमीत कमी पेटा तरी द्या अशा प्रकारची टीका चंद्रकांत खैरे यांनी शिंदे गटावर केलेले आहे मात्र एकंदरीत शिंदे गटातील सर्वच आमदार असतील किंवा शिंदे गटातील सर्व जे पदाधिकारी असतील प्रवक्ते असतील शेतकऱ्यांच्या व्यथांबद्दल बोलताना पुढे दिसत नाहीत जे काही संबंधित खात्याचे मंत्री आहेत अब्दुल सत्तार ते सुद्धा राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्यासारखी परिस्थिती नाही अशा प्रकारचं वक्तव्य करतात त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रोष निर्माण झालाय काही शेतकऱ्यांनी या विरोधात निषेध सुद्धा नोंदवलाय काही ग्रामपंचायतींनी निषेध नोंदवलाय मात्र राज्य सरकारची मदत या शेतकऱ्यांपर्यंत कधी पोचते आणि जे काही कृषी मंत्री अब्दुल सत्तार यांनी जे काही जे वक्तव्य केले राज्यामध्ये ओला दुष्काळ जाहीर करण्याची कोणतीही परिस्थिती निर्माण झाली नाही या वक्तव्याकडे तुम्ही कशाप्रकारे पाहता आणि तुम्हाला याबद्दल काय वाटतं ते आमच्यापर्यंत नक्की कळवा अशा ताज्या घडामोडी आणि नवीन आम माहितीसाठी आमच्या माय महानगर डॉट कॉम वेबसाईटला विजिट करा फेसबुक पेजला लाईक करा माय महानगर लाईव्ह यूट्यूब चॅनलला शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका